करमाड बिडकीन ते दहेगाव बंगला रस्ता कामात सुधारणा करा, नाहीतर रास्ता रोको आंदोलन। स्वाभिमानी छावाचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा। पैठण प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार करमाड बिडकीन ते दहेगाव बंगला नगर हायवेपर्यंत रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू असून रस्ता कामात अनियमितता दिसून येत असून कामात सुधारणा करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे औरंगाबाद मुख्य अभियंता दिलीप उकिडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे। सदरील काम हे अत्यंत संथगतीने चालू असल्याने अपघाताच्या प्रमाणात विनाकारण वाढ झाली आहे। बिडकीन येथील नागरिकांना सुद्धा रहदारी करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे। या कामात रस्त्याची कटिंग व्यवस्थित करण्यात आलेली नाही, तसेच साईड पंखे व्यवस्थित भरण्यात आलेले नाही। कामावर अंदाजपत्रकाचा बोर्ड, दिशादर्शक फलक, सूचना फलक लावण्यात आलेला नाही। निलजगाव फाटा ते बिडकीन बाजार तळ रोडवर नागरिक वास्तव्यास असलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सिमेंटचे गटार नालीचे बांधकाम करण्यात आले असून ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याला गळती लागलेली आहे। काम करण्यापूर्वी रस्त्याची कटिंग न केल्यामुळे नागरिकांची घरे खाली व रस्ते उंच झाले आहेत। सदरील कामावर निकृष्ट साहित्य वापरल्यामुळेच व जबाबदार अभियंता या कामावर उपलब्ध नसल्याने सदरील काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी वाया गेला आहे। या कामाचे कंत्राट कल्याण टोल या कंपनीला देण्यात आला असून कंपनीने सार्वजनिक विभागाची लाखो रुपयाची फसवणूक केली आहे। सदरील कल्याण टोल या कंपनीने केलेल्या कामाची चौकशी दक्षता व गुण नियंत्रण मंडळामार्फत करण्यात यावी व अंदाजपत्रकानुसार काम करण्यात येऊन दोषी कंत्राटदार व अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत। येत्या 8 दिवसात योग्य ती कारवाई करून न्याय देण्यात यावा, नसता स्वाभिमानी छावा मराठा संघटनेच्या वतीने पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील निलगाव फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करून निदर्शने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव किरण काळे पाटील व जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे यांनी दिला आहे। अन्यथा सार्वजनिक बांधकाम विरोधात रास्ता रोको आंदोलन। या रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार झाले नसून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे। अभियंता यांच्या दुर्लक्षामुळे काम संथगतीने चालू असून कामावर फलक नसल्यामुळे रात्रीचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे औरंगाबाद मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन कामात सुधारणा करण्याची मागणी केली आहे, नसता स्वाभिमानी छावा संघटनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन पैठण औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। मनोज पाटील मुरदारे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी छावा संघटना यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, RBM न्यूज महाराष्ट्र।